आसाचं माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण झालं. खूप अपेक्षेने मी स्वतः त्या भाषणाकडे पाहत होते, कारण फार अडचणीच्या काळात आपला देश चालला आहे. महामारीतून हळूहळू आपण बाहेर पडतो आहे, आपणच नाही जग बाहेर पडतं आहे. त्याच्यामुळे माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना एक दिशा द्यावी, पुढे राज्यांनी कसं करावं. GST चा एक नवीन टप्प्यावर उमरठ्यावर आपण उभे आहोत. राज्य अडचणीत आहेत, कोविडची तिसरी लाट आत्ता ओसरते आहे, चायनाचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आज नोकऱ्यांचे फार मोठं आव्हान किंवा अनएम्प्लॉयमेंट ज्याला म्हणूया, किंवा आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या तेवढ्या जनरेट होत नाहीत असा केंद्र सरकारचाच डेटा सांगतो आहे. किंवा सगळ्या पार्श्वभूमीवर एक स्टेट्समन म्हणून, एक प्रधानमंत्री म्हणून खूप अपेक्षेने आम्ही ते भाषण पाहत होतो, ऐकत होतो. आणि दुर्दैव की आपल्या महाराष्ट्राबद्दल जे माननीय प्रधानमंत्री बोलले, हे मला स्वतःला वैयक्तिकपणे फार दुःख देणारी गोष्ट झाली. आणि मला प्रचंड वेदना झाल्यात की आपल्या महाराष्ट्राबद्दल माननीय प्रधानमंत्री असं का बोलत आहेत. ज्या राज्यांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणा, पण 18 खासदार भाजपला निवडून दिले ह्यावेळेस, म्हणजे माननीय प्रधानमंत्री आज प्रधानमंत्री आहेत, त्याच्यात मोठा सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रातल्या मतदारांचाही आहे. आणि त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान हा काल एक कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला, हे खूप धक्कादायक होय आणि खूप दुर्दैवी आहे. म्हणजे कुठल्याही प्रधानमंत्री, भाजपचे प्रधानमंत्री नाही आहेत ते, तुमचे माझे सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत, त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. आणि एका पक्षाच्या वतीने ते बोलतात आणि एका राज्याच्या वतीने एक प्रधानमंत्री बोलतो, ह्याचं मला भयंकर दुःख झालं की ते म्हणजे एकदा निवडून आले की ते आपले प्रधानमंत्री होतात, त्यांचा मान सन्मान हा आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. त्याच्यात पक्ष येतच नाही, ती पोस्ट पक्षाची नाही आहे, ती संविधानिक या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया देशाचे असतात. त्याच्यामुळे आणखीन ते दुःखदायक होतं महाराष्ट्रासाठी. आणि महाराष्ट्राचं योगदान, म्हणजे मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. काल माननीय प्रधानमंत्री, अतिशय प्रांजळपणे मी माहिती मांडते आहे, की त्यांनी बुकिंग इन श्रमिक स्पेशल ट्रेन्स, आता श्रमिक ट्रेन्सचा जो आढावा हा गव्हर्नमेंट ऑफ रेल्वेजचा कागद आहे, हा महाराष्ट्र सरकारचा कागद नाही, हा केंद्र सरकारचा कागद आहे. ह्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की आउटगोईंग ट्रेन्स फ्रॉम स्टेट, गुजरात राज्यामधून 1033 ट्रेन्स गेल्या, महाराष्ट्रातून 817, पंजाबमधून 400, आणि सगळ्या राज्यांची माहिती आहे, आणि इनकमिंग अँड आउटगोईंग ही सगळी माहिती आहे. त्याच्यात महाराष्ट्र आणि ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही चालवतो, केंद्र सरकार चालवतं. केंद्र सरकार ठरवतो कुठली ट्रेन कुठून जाणार, किती वाजता जाणार, काय जाणार. आणि त्याच्यामुळे जेव्हा केंद्र माननीय प्रधानमंत्री म्हणतात की महाराष्ट्राने लोकांना पाठवलं, आमच्याकडे ट्रेन नाहीच आहे हो, आम्ही कुठून ट्रेन, आम्ही ST देऊ शकतो, आम्ही गाडी देऊ शकतो, आम्ही टेम्पो करू शकतो, आम्ही ट्रक करू शकतो, पण रेल्वे नाही करू शकत. त्याच्यामुळे दुर्दैव आहे, खूप खूप म्हणजे मला प्रचंड वेदना होत आहेत की माननीय प्रधानमंत्र्यांनी हे असं वक्तव्य आपल्या महाराष्ट्राबद्दल केलं. दुसरी गोष्ट, आणि मी माहिती तुम्हाला सांगते की हे फॅक्च्युअल पोझिशनवर सांगते आहे तुम्हाला, कोणी मी कुठल्या राज्याचा प्रचार करत नाही आहे किंवा कुणाच्या विरोधात नाही, कारण का मेरा भारत महान, मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे आणि त्याचा अभिमान आहे मला. माननीय पियुष गोयलांचे मी अनेक वेळा मनपूर्वक आभार मानलेत रेल्वे मंत्री असताना. अनेक वेळा त्यांच्याशी चर्चाही त्या काळात झाली की कोणाला कसं घरी जायचं आहे, ह्याच्यावर कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून. आता हे बघा, हे माननीय पियुष गोयलांचेच ट्विट्स आहेत. आता या ट्विटमध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांनी असं लिहिलं आहे, हे उद्धवजींना उल्लेखून लिहिलं आहे, उद्धवजी आशा आहे की आप स्वस्थ है, आपके अच्छे स्वास्थ्य के लिए शुभेच्छा. कल हम महाराष्ट्र में 125 श्रमिक सोशल ट्रेन देने के लिए तैयार है. हे मी म्हणत नाही आहे, पियुष गोयल म्हणत आहेत. आप बताइए कि अपने पास श्रमिकों की लिस्ट तैयार है, इसलिए आपसे अनुरोध है. हे मी म्हणत नाही आहे, हे पियुष गोयल म्हणत आहेत की महाराष्ट्राला किती श्रमिक ट्रेन्स पाहिजेत, किती लोकांना पाठवायचं, आणि तो पुरा थ्रेड आहे. म्हणजे मी जे बोलते आहे हे अतिशय वेदनेंनी बोलते आहे. मला वाईट वाटलं आहे की हे आपल्या राज्याबद्दल असं का बोलत आहेत याचं. आणि पियुष गोयल हे आपल्या महाराष्ट्राचे पुत्र आहेत,
ते महाराष्ट्राला मदत करू पाहतात, तेच म्हणत आहेत श्रमिकांना किती ट्रेन पाहिजेत, आम्ही ट्रेन ठेवलेले आहेत, हे मी म्हणत नाही आहे. आणि या सगळे ट्विट्स आहेत आणि त्याचा सगळा मी तुम्हाला ते त्यांचा सगळा हा थ्रेड तुम्ही मी तुम्हाला देऊ शकते. त्यांनी पुन्हा एकदा लिहिलं आहे, सभी निर्धारित जानकारी जैसे कहां से ट्रेन चलेगी, यात्रियों को ट्रेन के हिसाब की सूचना, उनके मेडिकल सर्टिफिकेट्स और कहां ट्रेन जाए, ये सब सूचना अगले एक घंटे में रेलवे की महाप्रबंधन तक पहुंचाने की कृपा करे, जिससे हम ट्रेन की योजना समय पर कर सके. हे पीयूष गोयल म्हणतात आणि हा सगळा थ्रेड आहे, तुम्ही वाचू शकता. आता ह्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की टी व्ही के माध्यम से, आणि हे एकाच दिवशी आहे, सगळं 24 मेचं आहे, 24 मेचे असे आहेत, 1, 2, 3, 4, 5 ट्वीट्स हे मी तुम्हाला शेअर करू शकते. ह्याच्यात माझ्या काही मनातल्या कुठल्या कल्पना नाही आहेत ह्या. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा, माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांचा कोट आहे, हा परत त्यांचा ट्वीट आहे 9 मेचा. त्याच्यात ते असं म्हणत आहेत, केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयल सी से चर्चा की, उनका बहुत बहुत आभार. हे मी म्हणत नाही आहे, हे माननीय देवेंद्र फडणवीसजी म्हणत आहेत. उन्होंने तुरंत उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगी जी से चर्चा की और जल्दी ही मुंबई से 10 रेलगाड्या उत्तर प्रदेश के लिए रवाना होगी. प्लीज बघा, हे मी म्हणत नाही आहे, हे माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनीच पीयूष गोयलजींचे आभार मानलेत. आता माननीय देवेंद्रजीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत, माननीय पीयूष गोयलजीही आपल्याच महाराष्ट्र आहेत. ते दोघांनी माननीय योगीजी, आता योगीजी माझ्यावर अनेक वर्ष सांसद होते, माझेही त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत, अतिशय आम्ही एकत्र अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम केलं. त्यांनी टी व्हीवर अतिशय उत्तम भाषणं त्या काळात पार्लमेंटमध्ये केली होती. जरी आम्ही विरोधात असलो तरी काही बाबतींमध्ये शेवटी आपण जेव्हा राजकारणात समाजकारणात असतो तर काही कामांमध्ये एकामेकाचं ज्याला चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची पद्धत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्याच संस्कृतीचा आधार ठेवून आम्ही इथे साधारण कार्यक्रम सगळ्यांचा मान सन्मान ठेवून करतो. त्यामुळे तुम्ही बघताय माननीय प्रधानमंत्री जे बोलले काल, हे दुर्दैव आहे की त्यांच्याच पक्षातले त्यांचे सगळे जे लोक आहेत हे काहीतरी वेगळं बोलत आहेत आणि हे सातत्याने होतं आहे. म्हणजे महाराष्ट्राबद्दल हा गैरसमज त्यांच्याच लोक, आणि एक उदाहरण देते ज्याचा व्हिडिओ आहे, त्याचा माझ्याकडे लिहिलेला नाही आहे, पण माननीय हरीशभाई आमचे बंधू आहेत ते, हरीश द्विवेदीजी, ज्यांनी पार्लमेंटमधलं पहिलं भाषण केलं प्रेसिडेन्शियल अड्रेसमधलं, अतिशय उत्तम बोलले, एक तासभर बोलले, बऱ्याच गोष्टी बोलल्या, सगळ्या काही गोष्टी मला पटल्या नाहीत, पण बोलले ते. बोलत असताना त्यांनी स्वतः सांगितलं असं, जी ऑन रेकॉर्ड आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला देऊ शकते, की श्रमिकांच्या ज्या ट्रेन्स होत्या, प्रत्येक श्रमिकाला ज्याला घरी जायची इच्छा होती त्याला ट्रेननी पोचवण्याचं काम हे आमच्या सरकारने, म्हणजे त्यांच्या सरकारने केलं, असे हरीश भाई आमचे बंधू आहेत ते, द्विवेदीजींनी बोलले. त्यांच्या हे गेल्या मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आता तुम्ही परत मी हिशोब करते की ट्रेनची लिस्ट ही केंद्र सरकारची आहे. माननीय पीयूष गोयलजी बोलले, हे त्यांचे ट्वीट्स आहेत. माननीय देवेंद्र फडणवीसजी बोलले, त्यांनीच पीयूष गोयलांचे आभार मानले, ही त्यांचा ट्विटवर त्यांनी मानलेले आहेत. त्याच्यानंतर माननीय आमचे बंधू हरीश द्विवेदीजी जे मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये बोलले, त्यांनीही या श्रमिकांना कसं माननीय मोदीजींनी व्यवस्थित घरी पोचवलं ह्याच्याबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे मला आणि माणुसकी, ही माणुसकी विसरलो आपण या महामारीमध्ये. आणि दुर्दैव की माननीय प्रधानमंत्र्यांनी दोनच राज्य घेतली, पंजाब आणि उत्तर प्रदेश, बाकीच्यांबद्दल त्यांनी काही उल्लेखच केला नाही. आणि मला एक गोष्ट ही रेकॉर्डवर आणायची आहे की आम्ही सगळ्यांनी पार्लमेंटमध्ये ठरवलं होतं की कोविडच्या काळात अनेक राज्यांमधून लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, काही कुटुंब असतील किंवा श्रमिक गेले असतील, तेव्हा त्यांचं खाण्याचं असेल, त्यांना औषध असेल, कुणाला बेड लागला असेल, ह्या देशातले अनेक खासदार आहेत ज्यांनी आम्ही एकामेकाला मदत मागितली त्या काळात आणि ओपनली ट्विटरच्या माध्यमातून आणि पार्लमेंटमध्ये आम्ही एकामेकाचे ऑफिशियली आभार मानलेले, मी आभार मानलेले. काही मराठी लोक कुठे अडकले होते, एखाद्या खासदाराला फोन केला, त्या राज्यांनी मदत केली, त्यांचं आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी मराठी आणि भारतीय संस्कृती आहे. तसंच अनेक भाजपचे खासदार आहेत ज्यांनी ऑन रेकॉर्ड महाराष्ट्राचे आभार मानलेत की आमच्या छत्तीसगड असेल, झारखंड असेल, यूपी असेल, बिहार असेल, त्यांचे आम्हाला फोन आले. आणि त्यांचाही मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी पार्लमेंटमध्ये महाराष्ट्र सरकारचे आमच्या सगळ्यांचे आभार मानले. काय माणुसकी विसरलोय आपण? इतकं आपलं राजकारण आता अशी इतकी पातळी झाली आपली खालची की आपण माणुसकी पण विसरणार आहोत अशा काळात. त्यामुळे खरं तर नवाबभाई म्हणले ही गोष्ट खरी आहे की कोण कोविड सुपर स्प्रेडर आहे हे प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. एक,
लॉकडाऊन करायच्या आधी मी तुम्हाला, मला आठवत आहे, पार्लमेंट सुरू होतं आणि पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड तुम्ही ही गोष्ट चेक करू शकता, कारण का मी कुठलीही गोष्ट, कुठलाही आधार किंवा सत्य असल्याशिवाय उगाच खोटे नाटे आरोप करत नाही कधी कुणावर. पण माननीय सौगता रॉय जे पार्लमेंटमध्ये बोलले, तृणमूल काँग्रेसचे आहेत, ते स्वतः माननीय प्रधानमंत्र्यांपर्यंत चालत गेले पार्लमेंटमध्ये आणि म्हणाले सगळ्यांचं मत आहे की पार्लमेंट आपण लवकर संपवलं पाहिजे, कारण का कोविडची महामारी पसरते असं सगळीकडेच आहे. प्रत्येक खासदारांनी आणि आपल्या आपल्या राज्यात जाऊन काय चाललं हे बघितलं पाहिजे. तेव्हा ते असं म्हणाले की नको आत्ता बघूया, नंतर बघूया काय करायचं, कारण का मध्य प्रदेशचं सरकार पाडण्यामध्ये हे सगळे व्यस्त होते. हे दुर्दैव आहे की ह्या कोविडच्या काळात जिथे माणुसकीचा म्हणजे सर्व ओळख असू दे किंवा नसू दे, लोकांनी धावून धावून एकासाठी मदत केली, लोकांनी रक्तदान केलं, एकामेकासाठी रस्त्यात थांबून स्वयंपाक केला. मला अजून ते दृश्य आठवत आहे. मला एक फोटो कोणीतरी पाठवला होता, एक महिला, तिच्या मागे एक बॅग होती, त्याच्यावर एक मूल झोपलं होतं आणि ते वडील ती बॅग खेचत होते आणि त्याच्याखाली एक टॅगलाईन होती, तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हूं मैं. मला आज माननीय प्रधानमंत्र्याला हाच प्रश्न विचारायचा आहे की माननीय प्रधानमंत्रीजी, मी आपसे नाराज नाही हूं, हैरान हूं मैं आपसे, की तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल किंवा आमच्या लोकांबद्दल, आम्ही सुपर स्प्रेडर्स आहोत म्हणून असं कसं बोलला. त्याला सायंटिफिक टेम्परमेंट पण नाही, सायंटिफिक त्याला बॅकग्राऊंड पण, थोडासा सायंटिफिकली पण त्यांनी आरोप केला असता ना तरी मी कबूल केला असता. पण कसं काय ते असं बोलले खरंच असली म्हणजे. आणि मी तुम्हाला एव्हिडन्स बेस सगळं सांगितलं आहे. मी टीका करायची म्हणून त्यांच्यावर टीका करत नाही, पण मी एक महाराष्ट्रातली मुलगी म्हणून, एक खासदार म्हणून आज या प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते की का तुम्ही आमच्यावर असं टीका केली, का तुम्ही आमच्या असा विरोधात बोलला, किंवा का तुम्ही असा द्वेष राज्यांमध्ये पसरवताय. ही एक प्रांजळ महिला आज प्रधानमंत्र्याकडे न्याय मागते. आणि महाराष्ट्राबद्दल इतका द्वेष का, काय वाटतं तुम्हाला? त्यांना महाराष्ट्राबद्दल इतका क्वा द्वेष वाटतो याचं उत्तर तेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. सातत्याने महाराष्ट्रावर टीका असू दे किंवा महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स असू दे, हे सगळे महाराष्ट्रातून बाहेर नेणं किंवा मुंबईचं महत्त्व कमी करणं, ह्याच्यात काय त्या सगळ्यांना गंमत येते हे मला माहिती नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्र, एक तुम्हाला सांगते, महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्तापर्यंत झुकलेला नाही आणि तो झुकणारही नाही, हेही मला तुम्हाला सांगायचं. नाही पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं त्याच्यामुळे हा राग आहे का? ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत, तेच देऊ शकतात. पण हे दुर्दैवी आहे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही, हा पक्षाचा विषयच नाही, हा राज्याच्या अस्मितेचा पक्ष आहे. भाजपमधल्याही मी आमदार खासदारांना विनंती करीन की तुम्ही उभं राहिलं पाहिजे, राज्याच्या वतीने उभं राहिलं पाहिजे, कारण हे आम्हाला पंजाब राज्य आपली संतांची भूमी आहे, आपलं नातं किती जवळचं आहे. नामदेव महाराजांचं जेवढं आपण कौतुक आणि प्रेम करतो तेवढंच पंजाबनीही केलेलं आहे. तो धागा प्रेमाचा, विश्वासाचा, संतांचा हा किती आपल्याला जवळ आणतो. उत्तर प्रदेशचं आपलं नातं, किती खासदार आहेत किंवा आमची जुनी नाती आहेत. माननीय चंद्रशेखरजींचं महाराष्ट्रावरचं विशेष प्रेम, या देशाचा प्रधानमंत्री होऊन गेले ते पण उत्तर प्रदेशचेच आहेत ना. किती घनिष्ठ संबंध आपले आहेत, किती गोष्टी एकत्र, विश्वासाच्या नात्याने लोक उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रात येतात, आपण एकत्र अनेक वर्ष काम करतो. तर आपल्यांमध्ये आणि त्यांच्यात अंतर आणण्याचं काम हे एका प्रधानमंत्र्याच्या भाषणातून होऊ शकतं, हे मला धक्कादायक आहे आणि दुर्दैवी आहे. सध्या पार्लमेंट चालू आहे, या संदर्भात काही खासदार तुम्ही विरोधी पक्षांचे एकत्र येऊन याबाबत काय भूमिका घेणार आहात? नाही, अर्थातच मी म्हणूनच तुमच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करते आणि पुन्हा पुन्हा हे करते की तुमसे नाराज नाही हूं मैं, सिर्फ हैरान हूं मैं, की या देशाचे प्रधानमंत्री माझ्या राज्याबद्दल असं का बोलत आहे. कालच्या भाषणामध्ये त्यांनी महागाई संदर्भात सुद्धा काही वक्तव्य केले की नेहरू सुद्धा अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय कारण देत होते आणि आता सुद्धा सरकार जे आहे ते काही आंतरराष्ट्रीय घटकामुळे प्रभावित आहे, पण आम्ही प्रयत्न करतो असं त्यांचं म्हणणं होतं. टू रॉंग्स डोंट मेक अ राईट ना. तुम्ही एवढी टीका काँग्रेसवर एरवी करता पण हे विसरून जाता, मग दरवेळीच उदाहरण देताना तुम्ही काँग्रेसचंच उदाहरण देता, मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये अंतर काय राहिलं? मग तुम्ही एकाच आहात ना. दरवेळीच ते उदाहरण देताना तुम्ही हे केलं तेव्हा आम्ही हे केलं, याच्यात चूक काय? टू रॉंग्स डोंट मेक अ राईट. तुमच्यात आणि त्यांच्यात अंतरच नाही राहिलं, मग कशाला टीका करता काँग्रेसवर? कबूल करा. आज एका वर्तमानपत्रात मी वाचलं की 60 मिनिटाच्या भाषणामध्ये, पहिल्या 60 मिनिटाच्या 50 वेळा काँग्रेसचं नाव घेतलं.
आपण कुणाचं नाव कधी इतकं घेतो जेव्हा आपल्याला काहीतरी असता वाटते ना, नाही तर कशाला नाव घेतलं असतं आपण. पण पंतप्रधान राष्ट्रपती भाषणावर बोलण्यापेक्षा इतर विषयावरती बोलतात, तो राष्ट्रपती भाषणाचा अवमान वाटत नाही का? कारण की अभिभाषणावरती साधारणतः त्या विषयावरती चर्चा होते. यापूर्वीची परंपरा जर बघितली पार्लमेंटची तर त्यामध्ये साधारणतः अभिभाषणावरती नेहमी चर्चा होती. टीका करायची असेल एखाद्या विषयावर पण संपूर्ण अभिभाषणात डावलून फक्त टीका करणे, माझं म्हणणं आहे टीका ही सगळ्यांनी केली पाहिजे, त्याच्यात काही गैर नाही. तो अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे, ह्याला तर व्हायब्रंट डेमोक्रेसी म्हणतात. टीका आम्ही त्यांच्यावर करावी, त्यांनी आमच्यावर करावी, पण काहीतरी त्याला म्हणजे प्रधानमंत्र्यांकडून मला खूप अपेक्षा होत्या. मला असं वाटलं की ते देशाला काहीतरी डायरेक्शन काल देतील की आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे म्हणजे देश पुढे जावल, ह्या अपेक्षेने मी बघत होते. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा अतिशय प्रांजळपणे सांगते की एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे प्रधानमंत्री नसतात, ते तुमचे माझे या देशाचे प्रधानमंत्री असतात. ते जेवढे गुजरातचे आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, तेवढे माझ्या महाराष्ट्राचे आहेत, अशी माझ्या मनातली भावना आहे. तुम्ही भूमिका मांडताय, मात्र काल भाषण झाल्यापासून पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं काय नेमकं? मला खूप उशीर झाला यायला खरं तर, आणि ते सकाळी लवकर पार्लमेंटला गेले. पण आम्हाला सगळ्यांनाच ह्या एक वेदना ह्या झाल्या आहेत. आपण भारतीय आहोत पण आपण मराठीही आहोत, आणि मला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे. आणि का कुठल्याही राज्याच्या विरोधात कोणीही बोलावं, कोणीही बोलू नये. माझं म्हणणं आहे आपण सगळे एकत्र, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या सगळ्या राज्यांमधूनच किती सुंदर आहेत. आपल्या भाषा असतील, आपले संस्कार असतील, आपला इतिहास असेल, आपले लेखक असतील, केवढं कल्चरल हेरिटेज आपल्या देशात आहे, आणि हे सगळं विसरून कसं चालेल. पण मला वैयक्तिकपणे प्रचंड वेदना झाल्या. मैं माननीय प्रधानमंत्री जी ने कल जो वक्तव्य किया, मुझे हमेशा लगता था कि ज़रूर वो बीजेपी से चुन के आए, लेकिन वो मेरे भी प्रधानमंत्री, इस देश के हर नागरिक के प्रधानमंत्री हैं. और जिस तरह से उन्होंने कल महाराष्ट्र के बारे में कहा, वो मुझे थोड़ा सा शॉकिंग भी लगा, क्योंकि एक राज्य के खिलाफ जिस तरह वो बोले कि महाराष्ट्र की कांग्रेस या वहाँ के लोगों ने कोविड का सुपर स्प्रेडिंग किया, टिकट्स दिए. मैं सिर्फ उनको पूछना चाहती हूँ एक तो कि जो जो एविडेंस है हमारे पास उसमें उन्होंने कहा कि ट्रेनें महाराष्ट्र सरकार ने लोगों को भेजा और उसके कारण कोविड सब जगह हुआ. मैं सिर्फ उन्हीं की सरकार का जो डेटा है वो शेयर करना चाहती हूँ कि गुजरात से 101,033 ट्रेनें चली, महाराष्ट्र से 817 श्रमिक ट्रेनें चली, पंजाब से 430 ट्रेनें चली. ये सारा डेटा मेरा नहीं है, ये केंद्र सरकार का डेटा है जो उनका है, मेरा नहीं है ये. और मैं और एक चीज़ कहना चाहती थी, उस वक्त मेरे भाई पीयूष गोयल जी वो मंत्री थे रेल के, ट्रेन में बैठ, हमारी ट्रेनें रेडी है. उसके बाद माननीय देवेंद्र जी जो मुख्यमंत्री रहे महाराष्ट्र के, उनका एक ट्वीट है जिनमें उन्होंने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जी से चर्चा की, उनके बहुत बहुत आभार. उन्होंने तुरंत उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी जी से चर्चा की और जल्द से जल्द मुंबई से 10 ट्रेन रेल गाड़ियां उत्तर प्रदेश के लिए रवाना होगी. तो इसमें योगी जी का भी योगदान है. तो योगी जी और पीयूष गोयल जी और देवेंद्र फडणवीस जी एक दूसरे के आभारी है कि उन्होंने ट्रेन एक दूसरे को दी है श्रमिकों के लिए. तो सुपर स्क्रेडर हम कैसे बने? आप हमें सुपर स्क्रेडर कह रहे हो और ये एविडेंस देखिए आप. और ये सारा ट्विटर पे है, कोई मेरे मैंने बनाई हुई चीज़ें नहीं, आप सब वेरीफाई कर सकते हैं. ये सारे आपके लिए मैं शेयर कर सकती हूँ ये पूरे डिटेल्स. राज्यात एक विषय असा आहे, लता दीदींच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावं अशी एक मागणी होती, आणि राम कदमांनी पवारसाहेबांना एक पत्र लिहिलं की महाविकास आघाडी सरकारला तुम्ही सांगणार का तिथं की तिथं स्मारक बनवण्यात यावं. मला वाटतं पवारसाहेब त्याचं उत्तर द्यायला खंबीर आहेत, जर त्यांना पत्र लिहिलं असेल तर त्याचं ते उत्तर देतील. पण भाजप राजकारण करत आहे असं वाटतं स्मारक. मी त्याचा काही फारसा विचार करत नाही. दीदी गेल्यामुळे सगळ्यांना आपल्याला दुःख झालेलं आहे, आता त्याच्यातून सावरही होतं. आधी इतके असंवेदनशील होऊया नको की माणूस गेला आहे, अजून त्याची अस्थी पण आपण नाही घेतलेल्या आणि त्याच्या आधीच ह्या चर्चा होत आहेत, ह्याच्यात सगळे किती असंवेदनशील आहेत. मी तर त्या धक्क्यातूनच अजून बाहेर नाही आले. तुमचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,
महाराष्ट्राची संस्कृती त्या ह्यानं देशानं पाहिले असं देखील कौतुक तुमचं करण्यात आलं? त्याच्यात काय कौतुक नाही हो, कुठलीही आई किंवा वडील, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं नाही का करणार, त्याच्यात काय कौतुक? हे आपले संस्कार आहेत आणि ते पाळलेच पाहिजे, त्याच्यात काही कौतुकाची अजिबात गोष्ट नाही. ओके, थँक्यू. चला, थँक्यू. हा डेटा कुणाला पाहिजे आणि तो व्हिडिओ पण आहेत सगळ्या, मी जे जे बोलले ते सगळं व्हिडिओवर आहे माझ्याकडे. द्या ना ते व्हिडिओ आम्हाला. यु नो दॅट व्हिडिओ.